ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। पनवेल तळोजामधील वृद्ध आश्रमातील 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह, यापैकी 2 वृद्धांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे। 14 जण गंभीर असल्याचे समोर आले आहे। कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता मोठ्या संख्येने नागरिक या विकट सापडत आहेत। तळोजामधील अभानंद वृद्धाश्रम येथे या कोरोनाबाधितांना क्वारंटाईन केले आहे। एकूण 61 निराधार वृद्धांपैकी 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून पनवेल महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सुरू केल्या आहेत। 14 गंभीर वृद्धांवर कामोठे मधील MGM रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। एकाच वेळी एकाच ठिकाणी कोरोनाबाधित अधिक संख्येने आढळून आल्याने आता प्रशासनाने सावध पवित्रा घेतला। पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा MIDC मध्ये परम शांती धाम नावाचा एक वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमामध्ये 61 वृद्ध आणि 7 कर्मचारी असे 68 लोक राहत होते। 17 तारखेला तिथे काही लोकांना ताप असल्याची तक्रार आली, त्यामुळे ताबडतोब महानगरपालिकेचं पथक तिथे गेलं। त्या पथकाच्या असं निर्देशनात आलं की बहुतांशी वृद्ध आणि तिथले कर्मचारीही पॉझिटिव्ह आहे, म्हणून जास्तच्या टीम पाठवून आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पाठवून तिथं पूर्ण चाचणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की 58 लोक पॉझिटिव्ह होते आणि त्यातील 2 लोकांच्या तिथं डेथही झाल्या। तर अशा प्रकारची गंभीर बाब समोर आली। तिथं परमानंद स्वामी नावाचे परमानंद महाराज हे तिथं देखभाल करतात, त्यांच्यासोबत त्यांचे सेवेकरी असे 7 कर्मचारी होते, त्यातलेही बहुतांशी जण पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि 61 वृद्धांपैकी जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यातली ज्यांना ऑक्सिजनची लेवल कमी होती त्यातल्या 16 लोकांना MGM रुग्णालय कामोठे येथे महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत दाखल करण्यात आलेलं आहे। सर, सध्या काय परिस्थिती, आपण कशा पद्धतीने समोर खबरदारी घेतलेली आहे? खरं तर हा वृद्धाश्रम म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी एक संस्था आहे। या संस्थेमध्ये जे वृद्ध आहे ते निराधार किंवा बेवारस अशा प्रकारचे आहे। त्यांच्याकडे ना आधार कार्ड आहे, ना ओळख आहे, काही लोकांना स्वतःचं नावही पूर्ण सांगता येत नाही, अशा प्रकारचा तो वृद्धाश्रम आहे। आणि अत्यंत अशा निराधार लोकांना, गरजू लोकांना अशा प्रकारचा करोना झाल्याची बाब समोर आल्यामुळं महानगरपालिकेच्या यंत्रणेची तात्काळ तिथं मोठ्या प्रमाणात धावपळ तर झाली आणि त्यांना दाखल करून घेण्याची कार्यवाही करण्यात आली। परंतु अशा वृद्धाश्रमामध्ये भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यावी लागेल अशा प्रकारची बाब आमच्या समोर आल्यामुळं आम्ही त्या दिवसापासून दररोज तिथे आमच्या विशेष टीम नियुक्त करून त्या टीमच्या मार्फत रोजच्या रोज तिथे तपासणी सुरू आहे। ज्या लोकांचे प्रकृती खालावेल त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची खबरदारी महानगरपालिकेमार्फत घेतली जाते आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर व